सिल्लोडीतील शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला शिवसेना प्रेमिकांची प्रचंड गर्दी दिसून आली. युती सरकारच्या काळात 1999 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी करंजखेड येथे भुईदेव यात्रेसाठी जाताना शहरातील प्रियदर्शनी चौकात सिल्लोडकरांशी संवाद साधला होता. त्याच्या 20 वर्षानंतर ठाकरे कुटुंबातील सदस्यांची सभा झाली. काही समोर कोणीच नाहीये आणि उभं राहिलं आपल्या पायावरती कोण तयार नाही म्हणून भाड्याचे पाय आणून तयार करतात सर्व पक्षीय. अरे किती पाय लावायचे तुम्ही लावा, पण किती पाय लावले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अब्दुल सत्तार, भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, म्हाड्याचे विभागीय चेअरमन संजय केनेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे आणि नरेंद्र त्रिवेदी, शिक्षक सेनेचे पद्माकर इंगळे, भाजप प्रदेश सदस्य मच्छिंद्र पाखरे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मंगेश सोहनी, शिवसेना तालुका प्रमुख किशोर अग्रवाल आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने जनसमुदाय या सभेला उपस्थित होता. सिल्लोडहून सय्यद एजाज, AI News, औरंगाबाद.